माते तुला काय हवे। Yeah.
किंवा कुमाराला तू आपला मुलगा मानावस अशी माझी इच्छा असेल. गुरुदेव, राणी, तुझ्या मनाची वेदना मला समजते. आपल्या पोटी अपत्य नाही याची व्यथा स्त्रीपेक्षा पुरुषालाच अधिक छेडत असते. कुमाराचं तू मनापासून किती जरी कौतुक केलंस तरी तो महाराजांच्या वशातला नव्हे. मानलेल्या मुलाचं समाधान मानायचं तरी किती. राणी, तुझ्या वेदनेचा अर्थ मला पूर्णपणे कळाला. मला थोडा विचार करू. नित्य प्रार्थनेची वेळ झाली. चला आज आपण सारेजण मातेची मनोभावे प्रार्थना करूया. Thank you.
प्रार्थना चालू असताना अंतर्मुख होऊन मी चिंतन करीत होतो. देवीला विशिष्ट रीतीने प्रसन्न करून घेतलं पाहिजे. तुमच्या नावाने एका विशेष यज्ञाचं आयोजन करावं असं मी योजिलं आहे. आजपासून एक वर्षभर देवीची नित्य पूजा आणि बळीचे हवनाचे बळी महाराणीने स्वतः पाठवावे. मोठ्या आनंदाने गुरुदेव, म्हणजे तरी माता प्रसन्न होईल. भक्तांच्या जाज्वल निष्ठेला देव चालला नाही असं कधी झालंय का राणी? गुरुदेव, कृतज्ञतेची ही अंजली मी आपल्या चरणापाशी वाटते. आपण फक्त आदेश देण्याचा अवकाश. माझी पूजा मंदिराची वाटचाल करीत आहे असंच समजा. चला तर मग या नवीन व्रताचं अनुष्ठान मी आपल्याला समजावून सांगतो.
मधून माता माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, वत्सा मला रक्त नकोय. मला युगापासून ती रक्त प्राशन करीत आहे. मग आज असे रक्ताची नाही, ती कधीही रक्त प्राशन करीत नव्हती. तिला आपलं मुख फिरवलेलं आहे. मी बजावतो तुला राजा. विचार कर, चिंतन कर. धर्मग्रंथात लिहून ठेवलेले कायदे बदलण्याची शक्ती तुझ्यापाशी नाही हे विसरू नकोस. देवी स्वप्नात येऊन तुला दर्शन दिला. महाराजाला देवीचे शब्द ऐकू आले आणि गुरुदेवांना ऐकू आले नाही म्हणजे नवालाच. युवराज, तुम्हाला माहीत आहे ईश्वराचे शब्द नेहमीच विश्वात निनादत असतात. ज्यांनी कान झाकून घेतले आहे त्यांना ते कदाचित ऐकू येत नसते. देवाचा शत्रू युधिष्ठिर, राजपुरोहित या नात्यानं मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पूजकाला घोषित करा. सकल जीवांची जी माता, तिच्या पूजेसाठी तो जीवांची हत्या करून रक्तपात करी, त्याला एवढा हद्दपारीची शिक्षा होईल. राजा अमर सिंह, हा तुझा अखेरचा शब्द होय. त्याला धिक्कार असो तुला. आपल्या अनावर अहंकारानं तुझी अशी कल्पना झाली आहे का की अतिशय राजा निवास करणारी ही देवी देखील तुझी एक सामान्य प्रजा आहे. आपल्या निर्माण झाले तिला बांधू पाहतोस. तिच्या हक्काचा नैवेद्य हरवून फिरायचा काय अधिकार आहे तुला? कदापि नाही. तुझी शक्ती नाही तसं करण्याची. मी बजावतो तुला. क्षमा जावी महाराज, पण आपल्याला करण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही. महाराज, आपली आज्ञा मागं खेळण्याची वेळ अजून गेलेली नाही. या राज्यातलं पाप नाहीस करायला यापुढं वेळ लावणं आपल्या हाती नाही. पाप हे पापच असत तर त्याला इतकं दीर्घ आयुष्य लाभलं नसतं. देवीच्या चरणापाशी हजारो वर्षाचे विधी चालू आले आहेत, ते पापमय कसे असतील? खरंच ते पापमय कसे असतील? महाराज, आपल्या पूर्वजांनी या विधीचं आचरण मोठ्या भक्तिभावानं केलेलं आहे, त्याचा असा अवमान करणं योग्य ठरणार नाही. महाराज, हजारो वर्ष हे विधी चालू होत आले आहेत, ते स्वीकारण्याचा अधिकार आपल्याला आहे असं मला वाटत नाही. जयपाल, जयपाल, बंद करा शंका आणि चर्चा, जा आणि माझ्या आज्ञेची घोषणा सर्व राज्यभर करा. महाराज, आजपासून मंदिराची पूजा आणि पशुराजाची पण सर्व महाराणी पाळणार आहे. केदन, तुला एक असं घडत या नव्या अनुष्ठानाची सिद्धता गुरुदेवांनी महाराणीला आताच समजावून सांगितली. माझ्या देखत महाराणी राजप्रसादापर्यंत पोहोचतात, माध्यान्य पूजेची सामग्री मंदिराची वाटचाल करू लागेल तेव्हा. महाराज, केतन, राजानं घातलेले निर्बंध राजालाही बंधनकारक असतात, मग राणींचा अपवाद कसा होईल? राजप्रसादातून फक्त पुष्पपूजा जाईल, पशुयागाचे बलि हवे. राणीने यज्ञ सामग्री पाठवली तर ती अर्ध्या वाटेवर अडवली जाईल, परत पाठवली जाईल. विजयपाल, जयपाल, माझ्या आज्ञेचं उल्लंघन झालं तर मी तुम्हा हातामागं धरीन.
वादकांच्या छाया उदात होत होत्या. मंदिराच्या भेटीपेक्षा राजाचे पुत्र सिंहासन आपल्या डोक्यावर करून पाहत आहे. पूजा आणि यागाची सामग्री परत पाठवली. काय म्हणालास? महाराणीची यज्ञ
क्षमा असावी महाराणी. कालच संध्याकाळी दरबारातील वैताले आले आणि त्यांनी माझी स्तुती गीत गायली. ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आणि सेवकांनी माझ्या तोंडून उच्चारलेली आज्ञा निमूटपणे मस्तकी धरल्या. मग एवढ्यातच असं काय झालं की अशी उलटा पाली पावी, माझी पूजा परतवली जावी, राणीचा अधिकार अभिरला जावा, त्रिपुरीचं राज्य म्हणजे स्वप्न नगरी आहे की काय? जा गुरुदेवांना माझा प्रणाम सा आणि त्यांना मी इथे बोलवलंय म्हणून सा. जी महाराणी. आपल्याला हे सर्व माहित आहे तरी देखील आपण हा अपमान सहन करता? तो गुन्हेगार मी आहे. आपण काय बोलता हे कळत नाही मला. राणी, या राज्यात आजपासून देवीच्या मंदिरातील रक्तसिंचनाला बंदी घालण्यात आली आहे. बंदी? कुणी घातली ही बंदी? मातेनच. आणि हे कोणी ऐकलं? मी. आपण सगळ्या जगाच्या श्री स्वामींनी तिने त्रिपुरीच्या राजाकडे येऊन आपला विनंती अर्ज द्यावा. विनंती अर्ज नाही राणी, अंतर यावेचं दुःख. महाराज, आपलं राज्य मंदिराच्या सीमेबाहेर पसरलेलं आहे. मंदिरात आपला हस्तक्षेप हा गुन्हा ठरेल. राणी, ही माती आज्ञा नाही, मातीची आहे. आपल्या निर्णयाबद्दल आपल्याला शंका नसावी कधीच, पण आपण माझ्या धर्माआड येऊ नका. माझ्या बुद्धीप्रमाणे माझी पूजा करता येण्याचं स्वातंत्र्य मला असलंच पाहिजे. नाही नाही, शाश्वत कल्याणाचा विदोष करावा असा काही धर्मगुरूंचा अधिकार नाही. महाराज, धर्माच्या गोष्टी आपण मला सांगता. धर्माचा अधिकार आपला नाही, युधिष्ठिरांचा आहे. ते केवळ राजपुरोहित नाही तर त्यांच्या तोडीचा विमानसर उत्तर भारतात एकही नाही. धर्माच्या गोष्टी त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक कळतात असं म्हणायचं आपल्याला? असं नाही राजेश्वरी. शास्त्रांचे आदेश आणि मानवतेची भावना यांचा हा प्रश्न आहे. राजेश्वरी, धर्माच्या नावाखाली तुझ्या माझ्यात तरी गैरसमज निर्माण होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. ते मी पाहून घेईन. युधिष्ठिरांचा सल्ला मला अधिक मोलाचा आहे. स्वतःवर चोटून त्यांना दोष करीत आहे आणि रागानं वेळ लावण्याची
पाणी त्यांच्यावर येत आहे. कशाला हवं हे माझं लहानचं ब्राह्मण्य? हे काय गुरुदेव, दया करा गुरुदेव, दया करा. मग धर्मगुरुच्या अधिकाराचा त्याचा वाटा त्याला दे. देईन, मी देईन गुरुदेव. आपण आपल्या पूजेत जा, कोणतीही शक्ती आपल्या आड येणार नाही. राणी, तुझ्या या प्रसादाला माझं अंतःकरण भरून आलं. तुझ्या एका शब्दानं देवांची लाज सावरली आहे. धर्माचा पवित्र अधिकार पुन्हा प्रस्थापित झाला आहे. प्रलयाची पावले उमटेपर्यंत अशीच समृद्ध रहा, दुष्ट रहा, पुष्ट रहा. राजवंशावर आलेल्या संकटात तुझ्या दयेची पाखर माझ्यापासून फिरावून घेऊ नकोस. महाराज, महाराज, स्त्रीचा अभिमान दुखावा इतके कठोर तुम्ही कसे बनला? विफल झालेलं प्रेम क्रोधाचा वेश घेऊन येतं हे आपल्याला माहित नाही का? तुझ्यावरची माझी श्रद्धा नाहीशी झाली. तरी एक दिवस सुद्धा जगूच शकणार नाही. हे थोडे दिवसच असतात. सूर्य मात्र अखंड तळपत असतो. हो, ढग वितळून जातील. इंद्राचं वज्र शस्त्राकारात परत जाईल. आणि चिरकालाचा सूर्य चिरकालाची प्रभा उजळीत तळपू लागेल. हो महाराज, पुन्हा आज्ञा द्या, म्हणजे धर्मगुरूंचे अधिकार त्यांना परत मिळतील. राणी, शाश्वत कल्याणाचा विध्वंस करावा असा काही धर्मगुरूंचा अधिकार नाही. प्राण्यांचं रक्त म्हणजे काही देवीचा नैवेद्य नव्हे. आणि जे सत्य आहे, धार्मिक दृष्ट्या पवित्र आहे, त्याची भूज राखण्याचा अधिकार जसा छत्रधारी राजाला आहे, तसा तो नाना धरणाऱ्या कृषिकालाही आहे. महाराज, मी आपल्या पुढे साष्टांग नमस्कार घालते, तुमचे पाय धरते. हजारो वर्षापासून चालत आलेली ही प्रथा कोणी एखाद्या राजाने निर्माण केली नाही. अवकाशात संचार करणाऱ्या वायूप्रमाणे या प्रथेवर देखील प्रत्येक मानवाचा देवळात अधिकार आहे. तरी देखील आपली ही राणी आपल्या समोर त्या सर्वांच्या वतीने हात जोडून उभी आहे आणि आपली याचना करते आहे. तुला दुःख देताना माझ्या मनाला काय यातना होत आहेत याची तुला कल्पनाही नसेल. पण राणी, मी जो निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचारांती. प्रचलित धर्माचं रूप डोळ्यांना दिसून अनेक वार मी व्यथित झालो आहे. ज्या धर्माने मानवाची धारणा करायची, तो मानवाचा जीव घेणारा कसा व्हावा या विचारानं मी अगदी व्याकुळ झालो आहे. आज गौरीच्या रूपाने मला विचारांची नवी वाट दिसली. इतकंच राणी, आता माझ्या निर्णयात बदल नाही. महाराज, प्रेमाच्या याचनेपेक्षा शासन कर्तव्याची हाग आपल्याला फार मोलाची वाटते का? जा तर, दूर व्हा, दूर व्हा माझ्यापासून. असं मी म्हटलं तर तुझा विश्वास बसेल ना माझ्यावर? शेखर,
जिवाळ्याची ही ओळख स्त्रीच्या हृदयाला फार लवकर समजते. जगाच्या अनुभवाला वर्षे जावे लागतात, पण प्रेमाचा अनुभव स्त्री जन्माबरोबरच जन्मलेला आहे. तुझ्या सहवासात 2 दिवस राहून मी मला तुझ्या मनाचा ठाव लागू नये असं कसं होईल? पण मला कळत नाही शेखर, तू इथं आलास कसा, इथं राहिलास कसा? ती एक कहाणीच आहे. मला सांगण्यासारखी नाही. त्यात असं काही मोठं रहस्य नाही की माझ्या दृष्टीने फार दुःखाचा भागही नाही. आम्ही मूळचे वैष्णव ब्राह्मण. माझ्या पूर्वजांनी एक लहानसं राज्य स्थापलं होतं. राजवंशाचा वारसा 2-4 पिढ्या अव्याहतपणे चालला, पण वंग देशात बुद्ध धर्माचा प्रसार झाला आणि बौद्ध दीक्षा न घेतलेल्या शेजारच्या राजानं धर्मयुद्धाच्या नावाखाली आमच्या चिमुकल्या राज्याचा विध्वंस केला. ती यादवी अशीच धुकसत असताना शेवटच्या युद्धात माझे वडील कामास आले. माझी आई सती गेली. मी त्यावेळी 4-5 वर्षांचा असे. कुणीतरी एका विश्वासू सेवकानं मला घेऊन राज्यातून पळ काढला आणि इथे येऊन आचार्य युधिष्ठिरांच्या स्वाधीन केलं. शेखर, तुला अजून हेच जीवन जगत इथंच राहावं असं वाटत? मला कळत नाही कधी. तू इथं आल्यापासून आणि तुझं दुःख पाहिल्यापासून माझं मन तसं पावलून गेलंय. आजवर या मंदिराबाहेरचं जग निहाळून पाहण्याचा मला कधी प्रसंग झाला नाही. गुरुजींच्या धर्मनिष्ठेनं आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणानं घडवलेलं माझं मन या धर्मसंस्कारांनी समृद्ध झालेलं आहे. तुझे डोळे बांधून टाकले आहे, तुझं मन कोंडून ठेवलं आहे. असं का म्हणतेस गौरी? तुला कल्पना नाही माझ्या गुरुजींच्या प्रेमळ स्वभावाची. पुढच्या पुरावर कोणी प्रेम केलं नसेल अशी त्यांची माया आहे माझ्यावर. मी जर इथून नाहीसा झालो, फार कशाला थोडा वेळ जरी दृष्टीआड झालो, तरी ते दुःखाने वेडे होते. गौरी, युधिष्ठिर माझे खरेखरे पिताजी आहेत आणि गुरुदेव. शेखर, आपल्या जिवाळ्यानं आणि कृतज्ञतेच्या भावनेनं तू स्वतःलाच बंदीवान करून घेतला आहे, म्हणून डोळ्यात तेल घालून जगणाऱ्या युधिष्ठिरांसारख्या रक्षकाचा निष्ठुरपणा तुला दिसत सुद्धा नाही. गौरी, काय बोलतेस तू? हे माझे पिताजी निष्ठुर? किती प्रेमळ व्यक्ती निष्ठुर कशी काय असू शकते? त्यांच्या धर्मनिष्ठेनं त्यांना निष्ठुर केलं आहे. अरे शेखर, तुझ्यावरचं त्यांचं प्रेम मला दिसत का नाही? पण पोटार एवढं प्रेम असणारे तुझे पिताजी इतक्या मूक जीवांची हत्या रोजच्या रोज कशी होऊ देतात? निरागस रक्ताचे एवढे पाठ कसे वाहू देतात? गौरी गौरी, हे धर्मकृत्य आहे. धर्मग्रंथांचा त्याला आधार आहे. देवी मातेचे सेवक आपलं पवित्र कर्तव्य करीत आहेत, इथे या प्रेमाचा काय संबंध? हेच ते अंतकरणाच्या खोल गाभ्यातून उसळणाऱ्या प्रेमाच्या प्रकाशाकडे पाठ करून धर्मकर्तव्याचा टेंबा वाजवण्याची तुम्हाला जन्माची खोट लागली आहे ती जाईल कशी? निरपराध जीवांची हत्या करायला सांगणारा हा कुठला धर्म? अरे, तुझी माता ही जगतमाताच आहे ना, आणि जगातले सारे प्राणी ही तिचीच लेकर ना, मग कोणत्या मातेला आपल्या लेकराची हत्या रुचेल? आणि ही हत्या जर तिला रुचत असेल तर ती माता नाही राक्षसी नाही. गौरी, तू असं बोलू नकोस आणि माझ्या श्रद्धेवर खाव घालू नकोस. शेखर, तुझे संस्कार, तुझी निष्ठा, तुझं प्रेम यांनी तुझी विचारशक्ती बाळसा धरण्या इतकी वाढलेली नाही रे. शेखर, माझं ऐक, इथून बाहेर पड, माझ्याबरोबर चल. या क्षणाला चल, या अपार विश्वात आपण कुठेही सुखाने राहू. या भीतीतून लवकर बाहेर पड, नाहीतर मंदिराचे हे दगड तुझ्या प्रेमात राहणारा गुदमरून टाकते. माझी ही भीती खोटी नाही रे, आणि मला पैदल झालं माझ्यासाठी नाही म्हणत मी, तुझ्यासाठी, तुझ्यासाठी अर्ज उकटले आहे. काही विशेष बोलायचं आहे का? मला मुद्दाम मंदिरात घेऊन आलात म्हणून विचार. होय सेनापती, मंदिरात घेऊन आलो कारण देवी बद्दलची तुमची निष्ठा आम्ही जाणतो. देवीच्या साक्षीनंच ती निष्ठा खरी ठरू द्या. माझ्या घराण्याच्या नसा नसातून मातेची निष्ठा वाहत आलेली आहे. मग त्या प्रेमाला तुम्हाला उदंड धैर्य लागो. इंद्राच्या वज्राची शक्ती तुमच्या खडगाच्या पात्यात चमको. पृथ्वीवरील कोणत्याही स्थानापेक्षा आणि शक्तीपेक्षा तुमचा खडग उंच असो. धर्मगुरूंचा आशीर्वाद कधीही विफल होणार नाही.
नाही ना? मग माझा तुम्हाला आदेश आहे, तुमचे सैनिक गोळा करा आणि मातेच्या शत्रूस धुळीत विवा. सांगा गुरुदेव, कोणता शत्रू? राजा अमरसिंह. होय, तुमचे महाराज. सर्व बळे पटून त्यांच्यावर हल्ला चढवा. असा तसा हा घातक आहे. आपण माझी परीक्षा तर पाहत नाही ना? परीक्षा पाहतो, परंतु ही परीक्षा तुझ्या इमानाची नाही. तू कुणाचा सेवक आहेस याचा निर्णय लागला पाहिजे. धर्म की एक मानवी राजा कुणाची निष्ठा तुला मान्य आहे हे ठरू दे. सेनापती विजयपाल, सोळसारा शंका शंका हा दैवी आदेश आहे. शूद्र मातीचे बांध तटाटर तोडण्याची आज वेळ आली आहे. माझ्या मनात काहीही शंका नाही की आशंका नाही. माझ्या ज्या कर्तव्याच्या भूमीवर मला उभं केलं आहे तिथून मी कधीही ढळणार नाही. पण राजाचा विश्वासघात करण्याचा आदेश मला मिळाला. इतका का मी देवीच्या भक्तात अधोगतीला गेलेलो आहे? मनुष्याच्या अंतःकरणाच्या श्रद्धेवरच तर तिचं अधिष्ठान असतं. त्या श्रद्धेवर घाव घालण्याचा आदेश तिनं मला द्यावा. असं झालं तर आज राजा धुळीला मिळेल, पण उद्या धुळीला मिळण्याची पाळी मातेवर येईल. सेनापती, ज्या राजानं मातेचा विश्वासघात केला त्या राजाचा विश्वास राखण्याचं कारण मातेच्या भक्ताला तरी नाही. वाद विवादाच्या जंगलात मला ढकलू नका गुरुदेव. मला एकच रस्ता माहीत आहे, श्रद्धेचा आणि कर्तव्याचा सरळ. मातेचा हा मूढ सेवक या सरळ मार्गावरून कधीही जाणार नाही. पिताजी, सेनापतींच्या प्रमाणे आपणही आपल्या श्रद्धेत अडग राहूया. हवं कशाला सैन्य? देवाघरून आलेली शक्ती आपल्या हृदयात आहे, तिच्या जोरावर आपल्या कर्तव्याचं पालन करूया. मंदिरातील सर्व दारे उघडून द्या. वाजवा चौघडे. काहीच गरज नाही. महाराज, मी आपला सेवक आहे,
तसाच एक माणूसही आहे ना। मंदिराच्या बाहेर लोकांचा जो समुदाय उभा आहे त्याकडे आपण बारकाईने पहा अशी माझी प्रार्थना आहे। मंदिराच्या बाहेर लोकांचा जो समुदाय उभा आहे त्याकडे आपण बारकाईने पहा अशी माझी प्रार्थना आहे। आपल्या आज्ञेने त्याची तोंड बंद झाली आहे पण त्याच्या खुल्या हृदयाची भाव मुखावर सुरू येत आहे। मंदिराच्या दारांवर रस्त्या ते अजून उभे आहे। एवढ्या जनसमुदायाची श्रद्धा खोटी असे धर्म म्हणजे काय? एवढा करण्याची बुद्धी त्याच्यापाशी नसेल असं मी कसं म्हण? विजय पाल, सरासर वेळ करण्याची बुद्धी जनसमुदायात असते तर जगाचा इतिहास आहे त्यापेक्षा फार वेगळा झाला असता। महाराज, मी एक साधा माणूस आहे। मी राजाला मानतो तसा देवालाही मानतो। मला माझा धर्म पाळू द्या। आपला सेनापती म्हणून केलेली आज्ञा एक व्यक्ती म्हणून पाळण्याची सक्ती आपण मला करू नका अशी माझी प्रार्थना आहे। जारी सेनापती, हा प्रसंग व्यक्तिगत विचार करण्याचा नाही, व्यक्तीच्या दुबळ्या भावना बाजूला सारून उदार तत्वावर अढळ निष्ठा ठेवण्याचा हा प्रसंग आहे। महाराज, मग मला रजा द्या। कर्तव्याच्या नावाखाली धर्मकार्याच्या आड येऊ नका। महाराज, माझं ऐका। महाराज, राव
गौरी तुला जर अहो म्हणायचं असेल तर शंभूच्या पुढे एखादा नंदी तरी उभा कर, म्हणजे काही उपाय तरी जोड शंभू जरण असं म्हण। अहो शंभू काय शेखर कुठे आहे ते मला सांगता का? राजशेखरच ना। हे बघ गौरी, हे अहो जाहो राहू दे, सरळ एकेरी हात मार मला। माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची मी तयारी वाटते। छे 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 राजशेखरला पाठवलं गुरुजीं धर काय बरं राजवाड्यात कशाला? म्हणजे घ्या ना विचार, राजकारणाचा हा पवित्र मला की समजला नाही। ते बघ गुरुजी जे आहे इकडे शेखर आले का? कोण तो? आणि शेखरची चौकशी करायचं तुला काय करणार? माझी ओळख एवढ्या दिसत ना, शेखरला तुम्ही राजवाड्यात कशाला पाठवला? आधी होई तू काय करायचं आता उठाकी? गुरुदेव माझ्यावर तुम्ही रागावला त्याचं मला मुळीच दुःख नाही, पण तुमच्या या निष्ठुरपणाची झळ जर शेखरला लागली तर अनर्थ होईल। असं तू इथं का घुटमळली आहेस ठाऊक आहे मला, देवी मातेला वाहिलेला शेखरचं हृदय तुला चोरायचं आहे। जाती होई तू या मंदिराच्या आसपास पुन्हा दिसलीस तर याद राहा तुमच्या मातेला माझी भीती का वाटावी? जाती हो जाती हो। गुरुदेव राज शेखरने आपला दिलोम मला दिला आणि मी लगेच निघालो, का बोलवत मला? युवराज रात्री देवी माझ्या माझ्या स्वप्नात आली आणि मला दृष्टांत दिला की एका आठवड्याच्या आत तू राजा होणार। वा तेवढी मजेची बातमी होय, तू राजा झालाच पाहिजे। गुरुदेव मला नाही हे खरं वाटत। हा माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही? गुरुदेव अविश्वास दाखवायची माझी मुळीच इच्छा, पण समजा हे खरं झालं नाही तर? हे खरं झालंच पाहिजे। गुरुदेव हे खरं कसं होणार सांगा कधी? युवराज मातेला राजा रक्ताची तहान लावलेली आहे होय, आणि ते तू अर्पण केलं पाहिजेस, त्याशिवाय तू राजा होणार नाहीस। पण राजाचं रक्त कुठं मिळतं ते मला तरी माहित नाही। हा राजा अमरसिंह आहे ना पिताजी? आज ते लक्षण बोलू नकोस माझे समाज करा, गुप्तपणे राजाचा वध करा आणि ते ओन ओन रक्त घेऊन वळ्या पिताजी। नाही आज मुकटाने उभा राहत असेल तर चालता होईल। गुरुदेव महाराज तर माझे भाऊ आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे। सर्व वाढलेल्या प्रेमानं तुझ्या बलिदानाला अधिकच तेज चढेल। नाही नाही गुरुदेव मी युवराज आहे तो बरं, मला राजपद मिळवण्याची मुळीच इच्छा नाही। केतन आता तुझी सुटका नाही, कारण ही देवीची आज्ञा आहे, राजगृहातील रक्तासाठी ती व्याकुळ झालेली आहे। राजा जर जिवंत राहणार असेल तर तुला आपलं रक्त द्यावं लागेल। देवीची आज्ञा मान्य नाही तर या जन्मात तुला मुक्ती नाही, मृत्यूलाही तुझी सुटका होणार नाही। मग राजा रक्त कसं आणायचं ते तरी समजावून सांगा। उपाय कशाला? राज सुखात वाढलेला हा कोवळा बावळ पोरगा राजाचा वध करेल असं तुला वाटत आणि असं होईल असं मानणं एवढा मी तुला बावळट वाटतो का? राजाचा वध होईल असं हा आताच बडबडत सुटेल, मला एवढंच हवं आहे। धर्माचा जो प्राण त्याच्याशी खेळ करायला निघालेल्या राजाला स्वतःचे प्राण धोक्यात आहे एवढी लांबसात बसली तरी पुढे आहे, त्याशिवाय हे धर्मसंकट दूर होणार नाही। पण पिताजी धर्मसंकटाशी सामना करायचा हा पुढचा मार्ग? माते माते एखाद्या चोराप्रमाणे तुझी इच्छा अशी लपून छपून पुरख्या आडून का प्रकट व्हावी? अरे रे पापाचा कळस झाला राज, हा खंड काय समजला असतो? जे आपण मला शिकवलं तेच। तर मग ये पुन्हा आपल्या पाठाची उजळणी कर। मुला वास्तवात पापाला काहीही अर्थ नाही, मारणं हे मारणं ते पापही नसतं आणि काहीही नसतं, या पृथ्वी
पडलेली आहे याची तुला कल्पना तरी आहे का? अनादि कालापासून चालत आलेला हत्याकांड हे एवढे एकच सत्य असेल तर मग पिताजी या हत्याकांडाची सत्य अजून कशी झाली नाही? पिताजी तुम्ही माझी थट्टा तर करीत नाहीत ना? पहा पहा पिताजी, ही माता माझ्याकडे पाहून उपास आली असते आहे। माते तुला माझं रक्त आवडेल? हा खंजीर माझ्या हृदयात कुठून घेऊन माझ्या प्राणांचा उपहार तुझ्या चरणावर देऊ? बोल माझ्या रक्तापिपासू माते, बोल। आज काय बडबडतो आहेस? पिताजी यातनांच्या वेदनांनी माझे हृदय दुभंगून जावं आणि त्याच्या खूनगून रक्तानं मातेचे चरण धावून निघावेत अशी तुमची इच्छा दिसते। राज तसं नसेल पिताजी, तर मग प्रेमाची तहा नसलेली ही माता रक्तापिपासू असल्याचा आरोप तुम्ही करत आहात असं म्हणावं लागेल। मग काय करू? मंदिरात येत ना कायमच बंद पडू द्या। हो पडू द्या। मला नाही पिताजी, खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला समजतं। हृदयाचे कायदे म्हणजे धर्माच्या आज्ञा नव्हे। स्वतःच्या प्रकाशाने डोळ्यांना दिसत नाही तो प्रकाश बाहेरूनच यावा लागतो। क्षमा करा पिताजी, माझ्या मूर्खपणाबद्दल क्षमा करा, पण मातेला जर खरंच राजरक्त हवा असेल तर? अरे मला माझ्यावर तुझा विश्वास उरलेला दिसत नाही पिताजी। तुमच्यावरील विश्वासावरच माझं विश्व उभं आहे, पण भावाला भावाचा खून करावा हे मी कदापि सहन करणार नाही। राजरक्त आणण्याची कामगिरी आपण माझ्यावर सोपवू। राज राज देवी समोर बलिदान म्हणजे पुण्य कृत्य आहे, त्याला धर्माचा आधार आहे। ठीक आहे, मग देवीच्या इच्छातृप्तीचे हे पुण्य मला हवंय। मुला मुला अगदी लहानपणापासून मी तुला वाढवलं आहे, अंगात खांद्यावर खेळवलं आहे, उराशी जपलं आहे, अजूनही जपत आहे। काय वाटेल ते हो, पण तुझा वियोग मी सहज करू शकणार नाही। पिताजी तुमचं माझ्यावरील प्रेम पातकाच्या पंकात मलिन व्हावं हे मलाही सहन होणार नाही। युवराज केदारनाथ तुम्ही जे शपथेवर बांधून ठेवलं त्यातून त्यांना मोकळं करा। आणि काय करू, तुला शपथे बांधून घेऊ? राज राज माझ्या प्राणा तुझ्यावर माझं किती गाढ प्रेम आहे कसं समजावं तुला? नका नका पिताजी, प्रेमाची भाषाच करू नका, मला केवळ माझ्या कर्तव्याचं चिंतन करू द्या। मला विचार करू दे, विचार करू दे। संशयांच्या नरक यातनापेक्षा काहीतरी करून बसणं अधिक बरं। मग ते कृत्य किती कठोर का असे ना? पिताजी गुरुजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुमच्या शब्दात सत्य घडलेलं आहे। मारणे हे पाप नाही, भावाची हत्या करणे हे पाप नाही, राजाचा वध करणे हे पाप नाही, कारण कारण ही देवी मातेची इच्छा आहे। महाराज महाराज मंदिराकडे येत आहे, पण यावेळी असे वाह गुरुजी गुरुजी तुमचा आदेश पार पाडण्याचा योग इतक्या अचानकपणे येईल असं वाटलं नव्हतं मला। तुम्ही काय म्हणाला होता गुरुजी? राजाचं खून खून रक्त मी विसरलो नाही पिताजी, तुमच्या शब्दांना मी मनातल्या मनात धार देत आहे, इतकी धार देणार आहे की या खंजिराच्या धारेत मी पार मिसळून जाईल।
महाराजांचा सांगायला मला भय वाटतो. जयपाल स्पष्ट बोल. युवराज केतन आहे. केतन असा भाऊ मातेच्या चरणी आपलं रक्त घेऊन येण्याचं आश्वासन त्यांनी गुरुदेवांना दिलेलं आहे. काय म्हणास? युधिष्ठिरानं आश्वासन दिलंय मातेच्या चरणी रक्त घेऊन येण्याचं. मग बिचारा केतनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. देवाचा प्रश्न निघाला म्हणजे माणसाला माणुसकीचा विसर पडतो. ठीक आहे जा तू. पण महाराज मंदिरात आम्ही एकटेच थांबणार आहोत. जा तू तुझ्या कामगिरीवर. माते या जगात जे दुबळे आहे ते अगदी असहाय आहे आणि जे बलवान आहेत त्यांच्या निष्ठुरपणाला सीमा नाही. लोभाला दया नाही. मूर्खपणाला डोळे नाही. लोभाला दया नाही. आणि अहंकारानं पाऊल उचललं म्हणजे आपल्या पायाखाली कोणते चिमुकले जीव चिरडत आहेत यांची त्याला परवा नाही. भावाविरुद्ध भाऊ पुरुषाविरुद्ध स्त्री राजाविरुद्ध धर्म वेडे लोक अशी द्वंद्व उभी करत नकोस. ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्याच्या हातूनच जर मला मृत्यू यावा अशी तुझी इच्छा असेल तर माते माते हे माझं मस्तक तुझ्या चरणापाशी वाकलेलं आहे. माते मला खरं खरं सांग तुला खरंच राजरक्त हवंय. माझ्या समाधानासाठी तुझी आज्ञा मला दैवी हवाला दैवू दे. मला राजरक्त हवं आहे. माते तुझी आज्ञा. राजा तुझी शेवटची इच्छा काय आहे ते बोलून घे. तुझी वेळ भरली. राजशेखर असं का म्हणतो? मातेचे शब्द आपण ऐकले नाहीत. माता बोलली तो तर युधिष्ठिरांचा परिचित आवाज होता. युधिष्ठिरांचा आवाज? नका. शंका कुशंकाची टक्रार घेण्याचा धीर आता माझ्यात राहिला नाही. देवीचा आवाज असो नाहीतर माझ्या गुरुजींचा आवाज असो आदेशाचं पालन एवढे एकच मला कर्तव्य राहिलंय. आता क्षमा करा महाराज. आपले प्रजाजन इष्टच असतील. आपल्या अमोल प्राणांचा ठेवा जपण्यासाठी जनतेच्या मुखातून तर ती किंकाळी आली नसेल ना? काही का असेल ना? महाराज आपण माझं ऐका. हे मंदिर सोडून आपण सत्वर चला. जा महाराज. काय केलं? कशी मला भुरळ पडली. एका क्षणात मी देवी मातेला विसरलो गुरुजींना विसरलो
अरे रे, स्वतःच्या कर्तव्यावर तिलांजली ओतून सर्वस्व गमावून बसलो. अरे रे, हे असं कसं राजशेखर? ऐकलं सर, विश्वासघात का? तू प्रत्यक्ष आपल्या गुरुचा विश्वासघात केलास. गुरुजी, मला माझ्या अपराधाचं शासन करा. हा शासन करू, माझ्या प्राण्यांचं बलिदान घ्या. ते शासन तुला होणार नाही, मला होणार आहे. आपलं काय झालं? पण हो,
राजरक्त घेऊन येण्याची जी शर्त आहे तिचं काय करायचं? अहो अहो लोक, तुम्ही द्याल का मला राजरक्त? उडापाशी करतो आहे ती रक्ताची आचरण काही नाही झालं, कुठं काही बोललो नाही, काही नाही बोललो महाराज। केतन मला मारणार तू, माझा वध करणार तू? नाही। केतन दिवस रात्र तुझ्या कानात माझ्या वधाचे नाद निनांत आहेत हा संकल्प तुझ्या मनात झाड मांडून बसला असेल तर मग केतन माझ्याशी हसून खेळून बोललास तरी का? माझ्या पायाला स्पर्श करून वंदन केलंस, कशाला माझा आशीर्वाद मागितलास? मध्यान्हीच्या भोजनाच्या वेळी ज्या ज्या वेळी तू माझ्या ताटातला घास उचलून खात होतास त्यावेळी हा संकल्प तुझ्या मनात होता, तू बसशील माझ्या छातीत कट्यात? जेव्हा आपले भाई आपला वत्सल हात तुझ्या मस्तकावर ठेवून ही धारा सोडून स्वर्गात गेली आणि हे सार जग शून्य झालं तेव्हा याच हृदयाशी मी तुला उचलून घेतलं होत। चिरकालापासून वाहत आलेली रक्ताची धारा तुझ्या माझ्या देहात वाहते आहे, त्या हृदयाच्या शिरा तोडून त्या रक्ताची धार तुझ्या धरणीवर वाहू देणार। तस असेल तर मग विलंब कशाला लावतोस? हे ही माझी धर्मा उचल परवा, हे माझं त्याने तुझ्या पुढे उडे मारतो। उठ बेटा उठ, ज्या हृदयाचा भेद करायला तू निघाला होता त्याच हृदयाजवळ तुला हे माझी क्षमा मागतोस। ज्या क्षणी तुझे ते मर्मभेदक शब्द माझ्या कानावर पडले त्या क्षणीच मी तुला क्षमा केली आणि क्षमा न करण्याची शक्ती तुलाही उरली माझ्या। दादा वेगळा वाटता सल्ला देऊन निश्चिताने माझं कान धरलं, माझ्या गुरु वचन घेतलं, दादा मला वाचवा, दादा मला त्या विनिश्चिताच्या हातून वाचवा। बस बेटा उठ, आण ती माझी तलवार। जो पर्यंत ही तलवार माझ्या हाती आहे तो पर्यंत या राजवंशाला कशाचाही भय नाही। त्रिपुरीचा हा सम्राट तुझा हा भाऊ तुझा रक्षण केल्याशिवाय राहणार नाही। प्रेम हा बळकावून बसला आहे आणि
माती, राजवंशावर आलेल्या या संकटात माझ्या चिंतेचा नाश जर या बलिदानाने होणार असेल, तुझ्या कृपेची प्रसन्न चाहूल पुन्हा ऐकू येणार असेल। आज झालंय तरी काय सगळ्यांना, कोणालाही झोप येत नाही। भूतासारखे हिंट आहे सामेत इकडून तिकडे। मी महाराज कुमार सुद्धा आणि तुम्ही देखील महाराज घडायलाच हवं, त्याशिवाय हे संशयाचं आणि भीतीचं वातावरण निवळणार नाही। म्हणजे काय महाराणी? युवराज, भीतीचं कारण तुम्ही समजता ते नाही। ऐका, तुमचा राजमुकुट चोरांनी पळवून नेला आहे। राजगादीला धोका आहे, समजलं? त्या चोराचा काटा काढल्याशिवाय या प्रसादात थरथरणारी भीती दूर होणार नाही। राजगादीला धोका, चोराचा काटा, महाराणी कोण हा चोर? कुमार, तो पोरगा राजाच्या अंगावर वाढतो आहे। तो दिवसेंदिवस उंच होत चालला आहे। इतका एक दिवस त्याच्या राजमुकुटाला हात पोचतील। आता समज, कुमाराच्या मस्तकावर मुकुट ठेवताना मी महाराजांना पाहिला, पण मला वाटली गंमत आहे, नुसता खेळ आहे। खेळ? राजमुकुटाशी खेळ? युवराज, राजमुकुटाशी खेळ म्हणजे प्राणाशी खेळ। थांबवा हा खेळ, दूर करा तो खेळ तरी, नाहीतर एक दिवस तुमचाच खेळ होऊन जाईल। खरंच मलाही हा खेळ आवडत नाही म्हणा। नाही ना, नको जाऊडायला। युवराज, रात्रीचा दुसरा प्रहर मध्यावर येईपर्यंत राजवाड्यातील ही खळबळ आपोआप बंद होईल। तोवर कुमार महाराजांच्या महालातून आपल्या महालात गेलेला असेल आणि गाड सोडलेला असेल। त्याच वेळी तुम्ही त्याच्या महालात जा, त्याला अवगत पलंगावरून उचला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याला तसाच युधिष्ठिरांच्या स्वाधीन करा। समजलं? समजलं। पण कुमाराला उचलून युधिष्ठिरांकडे का नाही जात? महाराजांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित कोण करणार? महाराजांचे प्राण जाऊ दे, तर तुम्ही देता तुमचा बळी। नाही नाही युवराज, तुमच्या भावाला स्वतःच्या प्राणापेक्षाही त्या कुमारचे प्राण अधिक प्रिय आहे। महाराजांचा जीव वाचवायचा असेल तर त्या मुलाच्या प्राणाचा किंमत ही दिलीच पाहिजे। महाराणी, दादांच्या संरक्षणाचा तुम्ही वाटेल ते करू। माता देवीच पाहिजे। कुणाशीही काही बोलू नका, योग्य मी आल्यावर मीच तुमच्या महाला देते माझ्या विश्वासू सेवकाला घेऊन। जा आणि त्यांना हेही सांगा
की हा बळी माझ्या नावाने झाला पाहिजे. तुमच्या नावाने? हो, या वर्षीच्या यज्ञयागाची जबाबदारी मी घेतली आहे तेव्हा हे बलिदान माझ्या नावाने अर्पण झालं पाहिजे. पण केलाय मी गौरी,
मातेच्या चरणावर हात ठेवून शपथ घेतली आहे ती कशी म्हणू? इथल्या जगाचा निरोप घेताना कर्तव्याची ही देणी मला चुकवलीच पाहिजे. पिताजी ने आजवर माझा सांभाळ करून माझ्यावर जे प्रेम केलं त्याच ऋण मला फेडलंच पाहिजे. त्याशिवाय कसा येऊ? गौरी, माझ्याकरिता था आजची रात्रच थांब. आजची रात्र? अरे आजची रात्र काय रात्र आहे? बाहेर पाहिलंस का? आकाशानेही पाल झाकून घेतला आहे आपलं तोंड आणि त्याच्या निळ्या नजरेतून सुटलेले वादळी वारे थैमान भरायची संधी पहाट टाकून बसले आहे. अरे आजची रात्र कशी सरेल याची काळजी पहाटेला आतापासूनच पडली आहे. आताच निघूया. ठीक आहे, चल. जय माते. दाशींचा आवाज, पण इथे तर कोणी नाही. गौरी, गौरी, पिताजींचे शब्द मी तरी स्पष्ट ऐकले, तू नाही ऐकलेस गौरी? नाही शेखर. हा मला भास झाला. भास? नाही शेखर. पण क्षणभर हे सहन केलं पाहिजे विशेष कर्तव्यासाठी. म्हणून म्हणतो गौरी, हाची रात्र कुठं तरी दूर जा माझ्यापासून. जा गौरी. मला तिच्यापासून दूर केलं पाहिजे. मंदिरातल्या सारे कक्ष ठेवून आले. ती स्त्रीला ज्या निवासस्थानी पाहिलं
तिथे कोणीही नाही। वर्षे काढावी लागतील।
राजा, कुणाही मानवी प्राण्यासमोर मी आजपर्यंत गुडघे टेकून माझ्या आयुष्यात कधी याचना केली नाही. माझा अधिकार धर्मगुरूचा आहे. राजशक्तीला देखील धर्मापुढे नम्र व्हावं लागतं. तरीही तुझ्या पुढे नम्र होऊन मी एवढीच याचना करतो की मला एका दिवसाचा अवधी दे. अवधी? युधिष्ठिर, तुम्ही आमच्या राजकुरू येत आहात, थोर आचार्य आहात, गुरुदेव आहात. तुमची मागणी स्वीकारायला मला काहीच हरकत नाही. याचनेची भाषा करायची जरुरीच नव्हती. तुम्ही तर राजांचे राजे, केवढं तुमचं ऐश्वर, केवढी तुमची दयाबुद्धी. आणि मी तर एक क्षुद्र कीटक. केतन, कुमाराला मंदिरात उतरून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. मुकाट्यानं आपला गुन्हा कबूल कर. कबूल आहे महाराज, आपली क्षमा मागण्याचं धैर्यही माझ्या अंगी नाही. युवराज, 8 वर्ष निर्वासनाचा दंड तुलाही भोगावा लागेल. महाराज, मी थोडं बोलू का? दादा, मला क्षमा कर. केतन, तुझ्या थोड्या भोळ्या अंतकरणाची मला कल्पना आहे. खरं सांग, तुला हा प्राणघातक मंत्र देऊन कुणी फाशी पाडला? महाराज, मी नको. मी कुणाचंही नाव घेत नाही. दादा, अपराधाची जबाबदारी माझी आहे. पण दादा, तुमच्या या मूर्ख भावाला तुम्ही अनेक वेळा क्षमा केली. आणखी एकदा मला क्षमा करा. सोड माझे पाय. केतन, कायद्याचं बंधन अपराध्यापेक्षा न्यायाधीशाच्या भोवती अधिक घट्ट असत. महाराज, युवराज आपले 5 भाऊ आहेत, हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करण्यास हरकत नसावी. शिवाय होणारा अनर्थही टळाच आहे. म्हणून काही अपराधाचं प्रमाणपणे होत नाही. आणि नात्याचा विचार करण्यापूर्वी मी एक राजा आहे हेही मला लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या राज्याच्या सीमेवर नदीकाठी आम्ही जो महाल बांधून ठेवला आहे, तेथे युवराज राहतील. बेटा, मला ती शरीरानं भोगता येत नाही. म्हणूनच तर तिची तीव्रता मला अधिक जाणवते आहे. राजवाड्यात तुझी उडी मला क्षणाक्षणाला वाचते. आणि हजारो सैन्य लुटल्याची वेदना मला रोज अनुभवावी लागेल. जोपर्यंत तू माझ्यापासून दूर आहेस, तोपर्यंत ईश्वर तुझा रक्षण कर. दिशा बदल झाल्या असल्या तरी या घटनाच्या वर तिचा आवाज का
जय माते सिद्धि तुझ्या हाती आहे।
प्रतिपाड करणारी तू जनक माता, आज तुला राजरक्ताची धार लागली आहे ना? तुझी इच्छा माझ्या यादात राजरक्ताच वाहन आहे। हे राजरक्ता गुरुदेव, मला यायला फार उशीर झाला का?
माते क्षमा गुरुदेव या मंदिरातील देवी कुठे आहे? देवी असं कसं होईल गुरुदेव? देवीचा कोप मी आज शांत करणार आहे. अर्ध्या रात्रीस देवीची पूजा घेऊन आली आहे. पती राज सारे सारे मागे ठेवून आले आहे. देवीची पूजा घेऊन आले आहे गुरुदेव. अरे देवी कुठेही नाही वर खाली तिथे देवी नव्हतीच कधी. गुरुदेव या मंदिरात समोर या गाभाऱ्यात देवी नव्हती का? राणी या दगडी पाषाणाला देवी समजतेस तू? या जगाचं देवी कुठं असते तर या मायावी पिशाचाला देवी भट्टेला तिला सहन तरी झालं असतं का? हृदय विदारून रक्ताचे पहाड या मूर्ख दंडाच्या पायापाशी वाहून देण्याची वेळ तरी कधी आली असती का? राणी राणी या दगडाला देवी समजतेस तू? पुण्य रक्ताचं पाहण करून ती महा राक्षसी कधीच मरून गेली आहे. या मंदिरात फक्त दगड आहे. गुरुदेव माझा असा छळ करू नका. या मंदिरात जर देवी नव्हती तर हा आकार टाटो मी कोणासाठी केला? ही माझी पूजा मी कोणाला अर्पण करू? गुरुदेव ही माझी पूजा मी कोणाला अर्पण करू? कोण माझ्या हाकेला उत्तर देणार? गुरुदेव कोण माझ्या हाकेला उत्तर देणार? मालपेकर, केतन, समीर आरोंदेकर, विजयपाल, निलेश राउत, जयपाल, श्याम सुंदर आरोंदेकर, अमर सिंह, कृष्णा मांद्रेकर, राजशेखर, जामन मांद्रेकर, गौरी, निकिता कांबळी, राजेश्वरी, मिलन तोरसकर, शंभु, अशोक आरोंदेकर, कुमार, अर्पित राउत, इतर संतोष बुगड़े, प्रेमावती आरोंदेकर, कावेरी मालपेकर, अश्विनी गड़ेकर, प्रमोद मांद्रेकर, संतोष आरोंदेकर, रुपेश शिरोडकर, अक्षय गड़ेकर, ओंकार आरोंदेकर, अमित आरोंदेकर, रंगनाथ आरोंदेकर, अमर गड़ेकर, गुंशन मालपेकर, साक्षी मालपेकर, रोहन आरोंदेकर, रंजिता आरोंदेकर, अश्विनी आरोंदेकर, वनिता मालपेकर, तेजल आरोंदेकर, पांडुरंग गड़ोजी, नवसो आरोंदेकर. माते तुला काय हवय. लेखक, मूळ लेखक रवींद्रनाथ टागोर.
मराठी रूपांतर गो के भट, निर्मिती श्रीदेव राष्ट्रोळी नाट्य मंडळ चंदनमळी, दिग्दर्शन नेपथ्य पार्श्वसंगीत प्रकाश योजना विकास कांदोळकर, पार्श्वसंगीत सहाय्य संकेत नांगीणकर, प्रकाश योजना सहाय्य प्रमोद मांद्रेकर, रंगभूषा भास्कर मामल, ध्वनि संकलन प्रदीप चाड़ी, प्रकाश योजना सहायक प्रमोद मांद्रेकर, नेपथ्य सहाय अमित आरोंदेकर, सहाय श्रीदेव धारेश्वर रवनाथ भूमिका माउली देवस्थान गावकर वाड़ा धारगढ़। माते तुला काय हवय।